प्रकरणातून बहिणीने लग्न केल्यानं रागाच्या भरात भावाने आपल्या बहिणीच्या पतीवर धारधार शस्त्रानं वार करून त्याचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्याच्या कॅम्प मध्ये घडला आहे. सुलतान महमूद हुसेन सय्यद असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कॅम्प मधील मार्झोरियन बेकरी जवळ शनिवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अरबाज कुरेशी आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुलतान सय्यद हा नारळ विक्रीचा व्यवसाय करतो. सुलतान याने प्रेम प्रकरणातून 1 वर्षापूर्वी विवाह केला होता. मात्र या मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. त्यातून त्यांच्यात यापूर्वी अनेकदा वाद झाले होते. सुलतान हा कॅम्प मधील वंडरलँड येथे नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करतो. शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अरबाज आणि त्याचे 2 साथीदार तेथे आले. त्यांच्यात तेथे पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी सुलतानच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सुलतान पडल्यानंतर ते तिघेही तिथून पळून गेले. लोकांनी सुलतान याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.